राधानगरी आणि कोयना धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीला महापूर आलाय. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहराला महापुराचा मोठा फटका मागील वर्षी बसलाय. मागील वर्षी संपूर्ण शहर पाण्याखाली गेल्यामुळे शहरातील नागरिक भयभीत होऊन कुरुंदवाड नगरपालिका सतर्क झाली होती. सध्या कुरुंदवाड येथील नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तसेच धरण क्षेत्रातून पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग होत असल्याने पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून जुन्या शिरोळ रस्ता अनवाडी पुलालगत असणारा गोठणपूर कोरवी गल्लीत घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. धरणलोट पाणलोट क्षेत्रात पावसाच्या पाण्याचे प्रमाण वाढले असल्या कारणाने कुरुंदवाड नगरीला पुराच्या पाण्याचा उद्भवत आहे. तरी त्या धोक्यावर मात करण्यासाठी कुरुंदवाड नगर परिषद संपूर्णपणे सज्ज आहे. सध्या कुरुंदवाड शहरात ज्या घरातील लोकांना पुराच्या पाण्याचा फटका बसत आहे त्या लोकांची आपण सुरक्षित स्थळी स्थलांतर करत आहोत. नगर परिषदेच्या आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 44 कुटुंबांना प्रापंचिक साहित्यासह लोकांना दत्त महाविद्यालय येथे सुरक्षित स्थळी आणून सोडलंय. त्याचबरोबर शिकलगार वसाहत आणि परिसरात काही भागांमध्ये पुराचे पाणी शिरलंय. या ठिकाणच्या नागरिकांनी आपल्या नातेवाईकांकडे आश्रय घेतलाय. मागील वर्षाचा कटू अनुभव घेऊन शहरातील लोक हे आता जसे जसे पाणी वाढत आहे तसे तसे भयभीत होऊ लागले आहे. सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्यासाठी सतर्क झालंय. यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या अजित देमकर, नंदकुमार चौधरी, रोहित ठाले, गिरीधर मधाळे आदी कर्मचारी पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी NDRF, व्हाईट आर्मी रेस्क्यू फोर्स आदी कुमक तैनात करण्यात आले आहे. न्यूज 15 मराठीसाठी उमेश माळगे, शिरोळ, कोल्हापूर.